राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जो आहे तो जाहीर होतोय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला मोठं यश मिळताना दिसतंय. आपण पाहतोय की आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अर्थात महायुतीचे कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहेत. तर त्यांनाच विचारूया, भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळताना दिसतंय, महायुतीला मोठं यश मिळताना. दादांचं 5 वर्षापासून जे काम आहे त्या कामाला दादांचं यश मिळालं आहे आणि लाडकी बहीण योजना आहे हे आमच्या बहिणींना सगळ्यांना व्यवस्थित सगळे काम मिळालेलं आहे. त्याच्यामुळे चंद्रकांत दादांचा हा विजय म्हणजे आमचा विजय आहे. चंद्रकांत दादांचा, चंद्रकांत दादांचा. आपण पाहतोय की भारतीय जनता पक्षालाही मोठं यश मिळताना दिसतंय. कोथरूड मतदारसंघामध्ये दादांचं खूप म्हणजे खूप महत्वाचं काम म्हणजे त्यांनी लाडक्या बहिणी योजना गोरगरिबांचं खूप चांगलं कल्याण केलेलं आहे. त्यामध्ये फी माफी असेल, परत दवाखान्याचे हॉस्पिटलचे बिल असेल, त्या माध्यमातून जनतेने दादांना कौल दिलेला आहे. लाडकी बहीण योजनेचा कुठे फायदा झालाय वाटतो? नक्कीच झालेला आहे लाडकी बहीण योजनेचा फायदा. आणि आपण पाहतोय की म्हणजे पुण्यामधल्या ज्या जागा आहेत जवळपास 8 जागांवरती महायुतीची आमदार निवडून येताना आलेल्या आहेत जागा. 220 काहीतरी आलेल्या आहेत जागा. राज्यात मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल? दादांना, चंद्रकांत दादांना. आपण पाहतो की अर्थात काय सांगाल, महायुतीला मोठं यश मिळत आहे, 220 जागांवरती महायुती दिसते. नक्कीच हे सर्व श्रेय जे आहे हे सर्व आम्हा कार्यकर्त्यांचं आणि आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांचं मार्गदर्शनपर हे आम्हाला भेटलेलं आहे. महायुतीचा हा विजय निश्चितच होणार होता त्याबद्दल शंका नाही. आणि स्पेसिफिक कोथरूडमधलं सांगायचं झालं तर कोथरूड म्हणजे दादा आणि दादा म्हणजे कोथरूड. दादा कोथरूडकर कधी झाले हे कधीच लक्षातच आलं नाही, कारण ते त्यांच्या कामाने झालेलं आहे. हे त्यांचं काम हे प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेलं आहे आणि हीच दादांची अपेक्षा होती की कोथरूडची प्रत्येक जनता ही सुखी झाली पाहिजे. आणि आमच्या कोथरूडकरांचे दादा हे राजाच आहे, कारण त्यांनी आम्हाला एवढी सुखसुविधा कोथरूडमध्ये मिळून दिलेली आहे. त्याबद्दल दादांचं खूपच धन्यवाद. आणि विक्रमी मताने दादा हे निवडून येणारच आहे. आता तर 77,000 लीड आहे, आम्ही 1 लाखाच्या वर प्लस दादांचं हे लीड आणणार आहे असं आम्ही निश्चय केलेला आहे आणि त्याबद्दल आम्ही नक्कीच तिथपर्यंत पोहोचू. धन्यवाद. जो कसब्याचा गड होता तिथे मागच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता, तिथं भाजपाने परत एकदा बाजी मारली. कसबा हा मूळतः भाजपचा गड होता. मागच्या वेळेस समीकरणं वेगळी होती, त्यावेळेस अजितदादा आमच्या बरोबर नव्हते, त्या व्यतिरिक्त थोडे काही पक्षामधनं उमेदवारावरती अशी नाराजीच्या चर्चा होत्या. पण हेमंत रासने यांनी गेल्या 2 वर्षांमध्ये कसब्यामध्ये जे काम केलेलं आहे त्याचं फळ कसब्यामध्ये त्यांना मिळालेलं आहे. आणि शेवटी हा भाजपचाच बालेकिल्ला आहे. गिरीश बापटांसारखे दिग्गज त्या बालेकिल्ल्यामधनं येऊन गेलेले आहेत, त्यामुळे कसबा हा नेहमीच आणि याच्या पुढेही भाजपमध्येच राहील. मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल? नक्कीच पहिली पसंती आमच्या चंद्रकांत दादांचीच राहील. मग शेवटी पक्ष काय ते ठरवेल, वरिष्ठ आणि पार्लमेंटरी बोर्ड त्याच्याबद्दल ठरवेल. पण आम्ही दादांचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला तर चंद्रकांत दादाच आवडतील आणि त्यांनीच व्हावं अशी आमची इच्छा आहे. कारण गेल्या 5 वर्षात कोथरूडमध्ये चंद्रकांत दादांनी जे जनतेकरता केलेलं आहे ते अख्ख्या महाराष्ट्रात एकाही आमदारांनी केलेलं नाही हे तुम्ही तपासून घेऊ शकता. गेल्या कॅम्पेनमध्ये तुम्ही लोकांशी संवाद साधले असतील. चंद्रकांत दादांनी नुसतं लाडकी बहीण योजना ती ही आत्ता आली आहे, त्याच्या आधीपासून सुकन्या समृद्धी योजनेमध्ये चंद्रकांत दादांनी स्वतःच्या खिशातनं पहिला हप्ता हा लहान मुलींसाठी भरलेला आहे. ज्या लहान मुलींच्या पालकांना एकही हप्ता भरायचा पॉसिबल नसेल तो हप्ता देखील दादांनी भरलेला आहे. त्या व्यतिरिक्त दादांनी महिला शिक्षण म्हणजे तंत्रणिक शिक्षण तर फ्री केलेलंच आहे, पण कोथरूड मतदारसंघातल्या ज्या कुठल्या मुली असतील ज्यांची फी त्यांना भरता येत नसेल ती दादांनी भरलेली आहे. त्या व्यतिरिक्त हॉस्पिटलसाठी ज्या गोरगरिबांना खर्च ते पेलवू शकत नाही अशांना पण दादांनी हॉस्पिटलच्या खर्चामध्ये मदत केलेली आहे. घरासाठी मदत केलेली आहे, मंदिरांसाठी हॉलसाठी मदत केलेली आहे. मग असा कार्यकर्ता हा इथे नेहमीच आमदार आणि आता आम्हाला मुख्यमंत्री म्हणूनच पाहिजे. आपण पाहिलं की लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीची मोठी पिछाड झाली होती, विधानसभा निवडणुकीमध्ये मोठं यश मिळताना दिसतंय, कारण काय वाटतं? ते लोकसभेमध्ये तर एकच पहिलं फेक नरेटिव्ह हाच मोठं कारण होतं की ज्याच्यामध्ये संविधान हे बदलून दिलं जाणार आहे अशी जी चर्चा अशी जी धूळ लोकांच्या डोळ्यामध्ये फेकली होती ती आता पूर्णतः लोकांनी
झटकलेली आहे. आपण पाहतोय की राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल येत आहेत, अर्थात महायुती सत्तेमध्ये पुन्हा एकदा येताना दिसते. राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार हे पाहणंही आता महत्वाचं ठरणार आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचे कार्यकर्ते सध्या मोठा जल्लोष करताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाइट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज 4th मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54, मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. कमऑन गाइस, हरी अप. सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वही ढक्कन. पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.